आणि आता इथून अण्णा बाहेर आलेले आहेत, अण्णा बाहेर पडलेले आहेत आणि आता ते हळूहळू तिहार जेलच्या सुद्धा बाहेर येतील. ही आतली दृश्य आपण बघतोय, तिहार जेलच्या आतली दृश्य आहेत. डीजी ऑफिस जे आहे त्या डीजी ऑफिसमधून अण्णा बाहेर आलेले आहेत, त्यांचे इतर जे सहकारी सुद्धा त्यांच्याबरोबर अगदी स्पष्टपणे दिसतात आपल्याला. अरविंद केजरीवाल सुद्धा त्यांच्याबरोबर आहेत, मनीष सिसोदिया दिसतायत, स्वामी अग्निवेश गेटच्या बाहेर उभे राहून त्यांची वाट बघतायत. ही अगदी आत्ताची दृश्य, जेलच्या आतली दृश्य आपण बघतोय. अकरा वाजून 40 मिनिटांनी अण्णा जे आहेत ते तिहार जेलच्या बाहेर येत आहेत. समर्थकांचा उत्साह आता आणखी वाढलाय, हळूहळू जल्लोष या ठिकाणी होणार आहेच. जेलच्या आतली दृश्य आहे, तिहार जेलच्या आतली, यात आतून ते मुख्य गेट मधून आता थोड्याच वेळात अगदी काही क्षणातच ते बाहेर येतील. ही दृश्य सुद्धा आपण बघणार आहोत आणि त्यानंतर अर्थात जल्लोष जो आहे तिहार जेल बाहेरचा तो बघण्यासारखा असणार आहे. पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहेच. टॉवरवर चढून, झाडांवर चढून सुद्धा अण्णांचं दर्शन घेण्यासाठी, अण्णांना बघण्यासाठी हे सगळे समर्थक जे आहेत ते कसरत करतायत तिहार जेलच्या बाहेर. आणि अण्णा आता या गेट पाशी आलेले आहेत. पोलिसांबरोबर सुद्धा चर्चा केली, कारण 3-3.5 दिवस ते या ठिकाणी होते, त्यांनी या तुरुंग अधीक्षकांचे आभार सुद्धा मानलेले असतील. त्यांच्याबरोबर काही महत्वाची चर्चा करून, आपल्या सहकाऱ्यांशी बोलून कशा पद्धतीने आपल्याला बाहेर निघायचं, या सगळ्या गोष्टींवर चर्चा करत करत ते आता हळूहळू या गेटमधून बाहेर येतील अशी शक्यता आहे. आपल्याला नेमकं कशा पद्धतीने पुढे जायचंय, इथे जी गर्दी जी आहे ती अण्णा आता खरं तर प्रत्यक्षपणे पहिल्यांदाच बघतायत, कारण त्यांनी टीव्हीवरती ही सगळी गर्दी बघितलेली असणार. आज प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी ही सगळी गर्दी जी आहे तिहार जेलच्या बाहेरची कशी आहे हे सुद्धा बघण्याची उत्सुकता स्वतः अण्णांना सुद्धा असणारच आहे. अण्णा तिहारच्या बाहेर आलेले आहेत, अखेर इथून ते जाणार आहेत रामलीला मैदानावर. त्यांचं उपोषण, त्यांचं आंदोलन सुरूच आहे. Thank you.
समर्थकांना आवाहन केलंय अण्णांनी बाहेर येऊन की
एवढी गर्दी जी आहे, एवढा जो पाठिंबा मला तुम्ही देत आहे त्याबद्दल धन्यवाद. पण त्याचबरोबर आता यापुढे आपलं आंदोलन रामलीला मैदानावर सुरू होणार आहे. जनलोकपाल विधेयक आणण्यासाठी सरकारी लोकपाल विरोधातलं हे आंदोलन आहे. हे उपोषण जे आहे ते आता रामलीला मैदानावर सुरू होईल. आणि या मधल्या काळामध्ये जिथे आपण जातोय रामलीला मैदानावर, त्या ठिकाणी जात असताना ट्रॅफिकला त्रास होणार नाही, कुणालाही त्रास होणार नाही, गडबड होणार नाही, याची काळजी या सगळ्या समर्थकांनी घ्यावी, तुम्ही सगळ्यांनी घ्या असं आवाहन अण्णांनी केलेलं आहे. आता ते निघालेत मायापुरी परिसराकडे. अण्णा आणि त्यांचे हजारो समर्थक, तिहार जेलच्या बाहेरचे दृश्य आहे. एका रथाचं या ठिकाणी सजवण्यात आलेला एक बनवण्यात आलेला आहे, एका ट्रकवर तो सजवण्यात आलेला. आणि याच ट्रकवर बसून, याच रथावर बसून आता अण्णांची मिरवणूक जी आहे ती निघेल मायापुरी भागापर्यंत, आणि तिथून मग गाडीत बसून ते इंडिया गेटकडे आणि राजघाटकडे जातील. खास तो खास सजवण्यात आलेला रथ आहे. सर्वांना अभिवादन करत, सगळ्यांचे आभार मानत अण्णा आता निघालेत रामलीला मैदानाकडे. त्याआधी ते राजघाटवर जातील, गांधीजींच्या समाधीचं दर्शन घेतील, इंडिया गेटवर सुद्धा ते जाणार आहेत, शहीद जवान ज्योतीपुढे पुष्पगुच्छ अर्पण करतील. सर्व अण्णांचे सहकारी सुद्धा त्यांच्यासोबत या रथावर आहेत. एक विजयी मिरवणूक ज्याला म्हणता येईल तसंच हे चित्र आहे. समर्थकांसाठी तर अण्णांचा विजय हा झालेलाच आहे, कारण सरकारनं शरणागती पत्करली आहे. पार्लमेंटमध्ये जरी अण्णा सरकारने आपला ताठर भूमिका सांगितली असली किंवा पत्रकार परिषदेमध्ये सरकारमधले मंत्री काही बोलत असले तरी शेवटी अण्णांपुढे येऊन, अण्णांजवळ येऊन त्यांच्याशी वाटाघाटी करणं सरकारला भाग पडलं आहे. आणि यातच समर्थकांना असं वाटतंय की आता विजय झाला आहे, आणि त्यामुळे ही विजय मिरवणूक आता निघाली आहे रामलीला मैदानाकडे, जिथे पुढे आंदोलन सुरू राहणार आहे. अण्णांचं पुढचं उपोषण जे आहे ते पुढे 15 दिवसापर्यंत चालणार आहे, ते रामलीला मैदानावर होईल.